नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इतिहास विषयामध्ये आज आपण इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा या प्रकरणाविषयी माहिती घेणार आहोत। तुम्ही तुमच्या जीवनामध्ये काय व्हायचं असं ठरवलेलं आहे हा माझा पहिला प्रश्न आहे। कारण का तर प्रत्येकाने काही ना काहीतरी स्वप्न पाहिलेली असतात। आणि तुम्हाला जर एखादं अधिकारी व्हायचं असेल, कुणाला तहसीलदार व्हायचं असेल, कुणाला कलेक्टर व्हायचं असेल, कुणाला ग्रामसेवक व्हायचं असेल, कुणाला तलाठी व्हायचं असेल, तर ह्या सर्व परीक्षांमध्ये सुद्धा तुमच्याच विषयाचा पाठ्यक्रम त्यामध्ये असतो। आणि म्हणून हा विषय अत्यंत आवश्यकता आहे। हे तर झालंच झालं, परंतु काही इतिहास विषयाने राष्ट्रीय उद्दिष्ट ठरवलेले आहेत की विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय भावना निर्माण व्हावी, राष्ट्रीय एकात्मता निर्माण व्हावी, अशा प्रकारची मूल्य जोपासण्यासाठी सुद्धा हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे। तर चला आपण इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा या प्रकरणाची माहिती घेऊया। इतिहास लेखन आणि पाश्चात्य परंपरा, इतिहास लेखन, इतिहासाचं लेखन कसं करायचं आणि ते कोणकोणत्या साधनांच्या आधारे करायचं ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे। हीच गोष्ट आपण या प्रकरणामध्ये अभ्यासणार आहोत। बघा की इतिहास लेखन, इतिहासाला शास्त्र म्हटलेलं आहे। पूर्वी आख्यायिका असायच्या, दंतकथा असायच्या आणि त्या एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जायच्या आणि म्हणून तशा प्रकारच्या आख्यायिका पूर्वीपार पासून चालत आलेल्या आहेत। परंतु इतिहासामध्ये, आधुनिक इतिहास लेखनामध्ये खूप बदल झालेले आहेत। इतिहास हा केवळ पुराण कथा आहेत किंवा उकंड्यामधला कचरा आहे किंवा गडेमुडदे बाहेर काढणे असा जो अर्थ पारंपरिकतेने ठरवला जात होता तो आता बदलत चाललेला आहे। हिस्ट्री इज अ सायन्स नॉट अ मिस्ट्री। इतिहास हे एक शास्त्र आहे आणि त्या शास्त्रामध्ये सुद्धा पुरावे हे तपासले जातात आणि ते सुद्धा विज्ञानाच्या कसोटीवर तपासूनच नंतर इतिहास लेखन केलं जातं ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे। विज्ञानामध्ये प्रयोगशाळेमध्ये प्रयोग केले जातात। ते प्रयोग तुम्ही भारतामधल्या प्रयोगशाळेमध्ये करा किंवा अमेरिकेच्या प्रयोगशाळेमध्ये करा किंवा इंग्लंडच्या प्रयोगशाळेमध्ये करा, त्याची सिद्धता ही एक समानच येणार आहे। परंतु इतिहासामध्ये असं होत नाही। काय होतं, इतिहासामध्ये गतकाळामध्ये घडलेल्या ज्या घटना असतात त्या काळामध्ये आपण असतो का? नसतो। तर त्या काळामधली जे काही पुरावे उपलब्ध होत असतात त्या पुराव्यांची तपासणी याच्यामध्ये केली जाते। ती बहिरंग तपासणी असेल किंवा अंतरंग तपासणी असेल, तर अशी तपासणी करून याचं इतिहास लेखनामध्ये रूपांतर केलं जातं। विद्यार्थी मित्रांनो, या शास्त्राची सुरुवात ही युरोपामध्ये प्रथमता झाली हे खरंय। कारण का तर तिकडं त्या देशांमध्ये हे दंतकथा असतील, आख्यायिका असतील याच्या विरोधामध्ये प्रश्न विचारण्याची त्यांना त्यांची पद्धत आहे। कारण का ते छोटंसं उदाहरण बघूया। ते उदाहरण असं आहे की गॅलिलिओ, केपलर आणि कोपरनिकसच्या अगोदर ही पृथ्वीच्या भोवती हा सूर्य घिरट्या घालतो अशा प्रकारच्या आख्यायिका होत्या। परंतु केपलरने, कोपरनिकसने, गॅलिलिओने हे सिद्ध केलं की पृथ्वीच्या भोवती सूर्य फिरत नसून सूर्याच्या भोवती ही लंबवर्तुळाकार पृथ्वी फिरते आणि बघा आज ते सर्वत्र मान्य झालेलं आहे। आपण भारताच्या संदर्भामध्ये उदाहरण बघूया। आपल्याकडे असं मानलं जातं की तुकाराम महाराज हे वैकुंठाला पुष्पक विमानामध्ये बसून गेले। माझ्या एका विद्यार्थ्याने मला विचारलं की सर ते पुष्पक विमान कोणत्या कंपनीचं होतं, तर मी त्याला काय उत्तर देऊ? तसं आपल्याकडच्या दंतकथा आणि आख्यायिका याच्या विरोधामध्ये आपण प्रश्न विचारतो का? नाही। तर आपण ते विचारले पाहिजे। कारण का तर वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणं हा सुद्धा एक उद्देश इतिहासाचा आहे आणि म्हणून आपण अशा प्रकारचे प्रश्न, प्रतिप्रश्न, आपल्याला पडलेले प्रश्न हे आपण इतिहासाला विचारले पाहिजेत, आपण भूगोलाला विचारले पाहिजेत, आपण विज्ञानाला विचारले पाहिजेत आणि जरूर विचारले पाहिजेत। आणि जोपर्यंत त्याचं उत्तर मिळत नाही तोपर्यंत त्याचा छडा लावलाच पाहिजे। इतिहास लेखन करण्यासाठी आपण पाहिलं की पुराव्यांची पडताळणी केली जाते आणि हे पुरावे शोधत असताना ते पुरावे
हे ते कोणत्या काळामधले आहेत हे पाहिलं जातं. समजा उदाहरण, एखादं नाणं सापडलं, तो धातू कोणता आहे, त्याच्यावरची लिपी कोणती आहे, म्हणून लिपीशास्त्राचा अभ्यास असणं गरजेचं आहे. एखादा समजा पत्र सापडलं असेल, एखादा कागद सापडला असेल, त्याचा कालावधी कोणता आहे, त्याच्यावरची भाषा कोणती आहे, हे सुद्धा आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. म्हणून इतिहास लेखन करत असताना अनेक सहाय्यकारी शाखांचा अभ्यास सुद्धा असणं गरजेचं आहे. आता आपण पाहू इतिहास म्हणजे काय. अत्यंत साधा आणि सोपा हा प्रश्न आहे आणि त्याचं साधा आणि सोपं उत्तर सुद्धा आहे. इतिहास म्हणजे काय, तर इति अधिक ह अधिक आस. इति अधिक ह अधिक आस याचा अर्थ असा होतो की हे असे असे घडले. हे असे असे घडले म्हणजे कसे कसे घडले त्याचा अभ्यास करणे म्हणजेच इतिहासाचा अभ्यास करणे होय. इतिहास लेखन शास्त्र म्हणजे काय, व्हॉट इज हिस्टोग्राफी. याचा अर्थ साधा आणि सरळ आहे, तो असा की इतिहास लेखन करण्याचं तंत्र आणि कला म्हणजे इतिहास लेखन शास्त्र होय. हे आपण अगोदर पाहिलेलं आहे, परंतु या ठिकाणी आपल्याला अधिक माहिती करून घेण्यासाठी याची शास्त्रीय व्याख्या माहीत करून घेणं हे गरजेचं आहे. हेरोडॉटस याला इतिहासाचा जनक असे म्हटले जाते. त्याने काय म्हटलं इतिहासाच्या संदर्भामध्ये बघा, हिस्ट्री मीन्स अन इन्क्वायरी इनटू इंटरेस्टिंग अँड मेमोरेबल पास्ट इव्हेंट्स. म्हणजेच इतिहास हा भूतकाळातील मनोरंजक व अविस्मरणीय घटनांचा शोध घेणे म्हणजे इतिहास होय. तर अशा पद्धतीने आपण इतिहासाच्या काही व्याख्या या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे.